Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 5.2 in chapter number 5 linear equation in two variable class 9th mathematics part 1. Mitranno channel var tumhi jar navin asal to channel la subscribe kara, bell icon varti click kara, jene karun mi upload kelele je navin video ahet tyachi notification tumhala milat jail. मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.2 मधील सुरुवातीचे जे एग्जांपल आहेत ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 मधील नंबर 8 पासून पुढे असलेले जे एग्जांपल आहेत ते घेणार आहोत. मित्रांनो या प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एग्जांपल नंबर 8 पहा. इन अ ट्रायंगल एबीसी द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल बी अँड द अँगल सी. ऑल्सो द रेशो ऑफ द मेजर्स ऑफ अँगल बी इज टू अँगल सी इज 4:5. देन फाइंड द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स. मित्रांनो या एक्झाम्पलमध्ये दिलेली जी माहिती आहे की कोण एचं माप हे कोण बी आणि कोण सीच्या मापाच्या बेरजे एवढं आहे आणि कोण बी आणि कोण सीच्या मापांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. मग आता कोण बी आणि कोण सीचं माप जर माहिती नसेल तर कोण एचं माप आपण काढू शकणार नाही. म्हणून कोण बी आणि कोण सीच्या मापाला आपण एक्स आणि वाय डिनोट करणार आहोत. मित्रांनो आता याच्यामध्ये पहा. लेट अँगल बी बी द एक्स डिग्री अँड अँगल सी बी द वाय डिग्री. एक्सला बीला आपण एक्स म्हटलं आणि सी कोणाला वाय म्हटलं. आता दिलेल्या याच्यानुसार अटीनुसार पहा मित्रांनो. फ्रॉम द गिवन कंडिशन, ओके गिवन कंडिशन तुम्हाला अट दिलेली आहे. एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे की कोण एचं माप हे कोण बी आणि सीच्या मापाच्या बेरजेबरोबर आहे. ओके आता याच्यात पहा मित्रांनो. मग कोण एचं माप हे कोण बी आणि कोण सी या दोघांच्या मापाच्या बरोबर आहे. देअरफोर अँगल ए इक्वल टू बीचं माप आपण वरती मानलेलं आहे एक्स आणि सीचं माप वरती मानलेलं आहे वाय. म्हणून कोण एचं माप आपल्याला मिळालं मित्रांनो एक्स आणि एक्स अधिक वाय. ओके त्यानंतर एक अट दिली तुम्हाला की त्यांच्यात बी आणि सी यांचा रेशो दिलेला आहे. ओके फर्स्ट कंडिशन, बाय द फर्स्ट कंडिशन, बाय द फर्स्ट कंडिशन दिलेली पहिली अट काय दिली मित्रांनो कोण बी आणि कोण सी यांचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 4:5. ओके आता याच्यात बीचं माप एक्स आणि सीचं वाय मानलेलं आहे. पुटिंग द व्हॅल्यूज x अपॉन y इक्वल टू 4:5. तिरकस गुणाकार करा. 5 ने x ला मल्टिप्लाय जर केला मित्रांनो तर इथे 5x इक्वल टू 4 ने जर y ला मल्टिप्लाय केला तर 4y. ओके आता 4y इकडे आणला तर मायनस होईल. म्हणजेच कसं येईल पहा. 5x मायनस 4y इक्वल टू 0 हे इक्वेशन नंबर 1 तयार झालं. 4y फक्त इकडे आणला तो काय झाला मायनस. पहिलं इक्वेशन तयार झालं. आता आपल्याला अजून एक इक्वेशन पाहिजे मित्रांनो. दोन इक्वेशन लागतात तर दुसरं इक्वेशन याच्यात दिलेलं नाही परंतु तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. आपल्याला माहिती मित्रांनो प्रॉपर्टी द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज 180°. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. मित्रांनो आता याच्यामध्ये पहा तीन कोण दिले आहेत. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी तिघ कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. एचं माप वरती काढलंय आपण एक्स अधिक वाय. अँगल एचं माप पहा मित्रांनो एक्स प्लस वाय हे एचं माप आलं. मित्रांनो कोण बीचं माप दिलेलं आहे आपल्याला एक्स आणि सीचं माप दिलेलं आहे वाय.
प्लस एक्स आणि सी चं दिलेलं आहे वाय इक्वल टू 180 डिग्री. एक्स एक्स दॅट इज अ 2x प्लस वाय आणि हा वाय दॅट इज अ 2y इक्वल टू 180 डिग्री. मित्रांनो, आता याच्यात प्रत्येकाला मी 2 ने डिवाइड करतो. पहा, याला जर 2 ने डिवाइड केला तर x राहील, याला 2 ने डिवाइड केला तर y राहील, आणि 180 जर डिवाइड केला तर 90 असतील. डिवाइड बाय 2, देअरफोर x प्लस y इक्वल टू 90 डिग्री. ओके, अशा प्रकारचं इक्वेशन नंबर 2 तयार झालं आपलं. आता इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला इलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामध्ये एक्सचा जर कोइफिशियंट सेम नाही आणि वायचा सुद्धा सेम नाही, तर मी समजा वायचा करतो आहे, इथे 4 आहे तर इथे 4 ने मल्टीप्लाय करतो. पाहता, मल्टीप्लाय इक्वेशन, मल्टीप्लाय द इक्वेशन 2 बाय 4. याला 4 ने मल्टीप्लाय करा. प्रत्येकाला 4 एक्स ने केले 4x, वायला जर केला तर 4y, आणि याला जर 4 ने मल्टीप्लाय केलं तर 9 4 36 आणि 0. अशा प्रकारचं हे एक्झाम्पल 3 तयार झालं. आता एक्झाम्पल नंबर 1 आणि 3 पहा मित्रांनो, याचा 4 कोइफिशियंट, याचासुद्धा 4 कोइफिशियंट सेम झाला. त्याचा चिन्ह पहा, पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. दोघांचं जर चिन्ह अपोजिट असेल तर त्यांची काय करायची, ॲडिशन. देअरफोर इक्वेशन 1 + 3, 1 आणि 3 पहा, 5x मायनस 4y इक्वल टू 0, 1 दिलेलं आहे, आणि 3 तयार झालं आपलं, 4x प्लस 4y इक्वल टू 360. ओके, यांची काय करतो आहे आपण, ॲडिशन करतो आहे मित्रांनो. 5 आणि 4 दॅट इज अ 9x, निगेटिव्ह 4, पॉझिटिव्ह 4, 0, आणि 360 दॅट इज 360. हा 9 मल्टीप्लाय इकडे घेतला तर काय होईल, डिवाइड होईल. देअरफोर एक्स इक्वल टू 360 डिवाइड बाय 9, 9 1 9, 9 4 36 आणि हा 0. ओके, अशा प्रकारे याचं आन्सर आलं मित्रांनो, 40. आता ही 40 किंमत कुठल्या इक्वेशनमध्ये टाका, आपलं इक्वेशन नंबर 2 सोपं आहे. देअरफोर पुट एक्स इक्वल टू 40 इन अ इक्वेशन नंबर 2 टाकतो आहे. पहा, मी 2x प्लस वाय इक्वल टू 90, एक्सच्या ठिकाणी 40 प्लस वाय इक्वल टू 90. ओके, त्यानंतर हा 40 इकडे घेतला तर काय होईल मित्रांनो, निगेटिव्ह होईल. वाय इक्वल टू 90 मायनस 40, 90 40 जर मायनस केला तर 50 डिग्री. आता वायची किंमत मिळाली आपल्याला, एक्सची मिळाली आपल्याला, तिन्ही कोणांचे मापं काढायचे होते मित्रांनो. आपल्याला अँगल बी म्हणजे आपण एक्स मानलेला आहे, त्याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 40 डिग्री. त्यानंतर अँगल सी, त्याची व्हॅल्यू आपण वाय मानलेली आहे, त्याची किंमत मिळाली तुम्हाला 50 डिग्री. आणि अँगल एचं माप काढण्यासाठी तुम्हाला आपण घेतलेलं आहे मित्रांनो एक्स प्लस वाय. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली मित्रांनो 40 आणि वायची व्हॅल्यू आहे 50, दोघांची ॲडिशन ही 90 डिग्री. आपल्याला तिघं कोणांची मापं काढायची होती मित्रांनो. याच्यातील नंबर 9 एक्झाम्पल पहा. डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर इंटू द 2 पार्ट्स सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ द स्मॉलर पार्ट इज इक्वल टू द 1/3 ऑफ द लार्जर पार्ट, देन फाइंड द लेंथ ऑफ द लार्जर पार्ट. याच्यात काय दिलं आपल्याला मित्रांनो, की एक रोप म्हणजे दोर आहे की ज्याची लांबी 560 सेंटीमीटर आहे, आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत. दोन भागांमध्ये एक भाग लहान आहे, एक भाग मोठा आहे, लक्षात घ्या. दुसरी अट दिली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला, की ज्याच्यामध्ये लहान भागाची दुप्पट ही मोठ्या भागाच्या 1/3 इतकी आहे, तर तुम्हाला फक्त लार्जर पार्टची लेंथ आपल्याला काढायची आहे. ओके, माझ्या लार्जर पार्ट आणि स्मॉलर पार्ट यांना आपण एक्स आणि वाय म्हणणार आहोत मित्रांनो. याच्यामध्ये पाहता, लेट द लेंथ ऑफ द स्मॉलर पार्ट बी द एक्स सेंटीमीटर अँड दॅट ऑफ लार्जर पार्ट
बी द वाय सेंटीमीटर, स्मॉलर साठी एक्स घेतला, लार्जर साठी वाय सेंटीमीटर घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या दोरीची लांबी टोटल दिली आहे 560, म्हणजे लहान भाग आणि मोठा भाग मिळून त्याच्यात त्याची लांबी दिलेली आहे 560. याचा अर्थ तुम्हाला बाय द फर्स्ट कंडिशन, बाय द फर्स्ट कंडिशन, मित्रांनो पहिली अट दिली तुम्हाला की त्याच्यामध्ये लहान भागाची लांबी आणि मोठ्या भागाची लांबी मिळून ती दोरी आहे 560. अशा प्रकारचं हे पहिलं इक्वेशन तयार झालं. आणि त्यानंतर दुसरी अट पहा, आता बाय द सेकंड, बाय द सेकंड कंडिशन, दुसरी अट काय दिली आपल्याला पहा की ट्वाईस द लेंथ ऑफ द स्मॉलर पार्ट. स्मॉलर पार्ट म्हणजे काय घेतलं आपण, एक्स, त्याची दुप्पट, ओके, ट्वाईस, ही लार्जर पार्ट घेतला आहे आपण वाय, त्याच्या वन थर्ड पार्ट, वन थर्ड इंटू लार्जर पार्ट. अशा प्रकारचं हे दुसरं इक्वेशन. आता हा टू मल्टीप्लाय मित्रांनो, इकडे आणला तर काय होईल, तो डिवाइड होईल. देअर फोर एक्स इक्वल टू हा टू, याला काय होईल, डिवाइड म्हणजे छेदामध्ये, म्हणजे थ्री आणि टूचा काय करता येईल, मल्टीप्लाय, दॅट इज वन अपॉन सिक्स वाय. ओके, अशा प्रकारची ही एक्सची किंमत तयार झाली आपली. मित्रांनो हे एक्झाम्पल मी सबस्टिट्यूशन मेथडने सोडवतो आहे. आता एक्सच्यात एक्सची किंमत तयार झाली, ती किंमत मी इक्वेशन नंबर वनमध्ये पुट करत आहे. ओके, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन वनमध्ये पहा, एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाका, वन अपॉन सिक्स वाय प्लस वाय इक्वल टू 560. ओके, एक्सच्या ठिकाणी दिलेली व्हॅल्यू पुट केली. आता याच्यात सिक्स आहे छेदामध्ये, ओके, याचा स कोइफिशियंट 1/6 आहे मित्रांनो, याचा कोइफिशियंट 1 आहे. तुम्ही त्याला ॲडिशन अशी करू शकतात, 1/6 प्लस 1, ओके, दोघांची 560. आता तिरकस गुणाकार करा, 6 1 6 आणि हा 1 ॲड करा, 6 1 ॲड जर केला मित्रांनो तर त्याच्यात 7/6 वाय इक्वल टू 560. ओके, त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये 7/6 हा इकडे जर आणला त्याचा रेसिप्रोकल होईल, देअर फोर वाय इक्वल टू 560, त्याचा व्यस्त करा, 6/7, 7/6 रेसिप्रोकल 6/7. आता 7 याला डिवाइड करा, 7 1 7, 7 8 56 आणि 0, देअर फोर वाय इक्वल टू 80 × 6, देअर फोर वाय इक्वल टू 86 48 आणि 0 ठेवून द्यायचं. आपल्याला फक्त काय काढायचं आहे मित्रांनो, लेंथ ऑफ लार्जर पार्ट, लार्जर पार्ट म्हणजे वाय घेतला आपण, फक्त वायची लेंथ आपल्याला काढायची आहे, म्हणून एक्सची व्हॅल्यू काढायची नाही. खाली लिहायचं, लेंथ ऑफ द लार्जर पार्ट इक्वल टू 480 सेंटीमीटर. त्यातील नंबर 10 एक्झाम्पल पहा, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देअर वेअर 60 क्वेश्चन, द करेक्ट अँसर वुल्ड कॅरी द 2 marks अँड फॉर इनकरेक्ट अँसर 1 marks वुल बी सबट्रॅक्टेड. यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल द क्वेश्चन अँड ही गॉट द टोटल 90 marks, देन हाऊ मेनी क्वेश्चन ही गॉट रॉंग. याच्यात काय दिलं आपल्याला की एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे यशवंत नावाच्या मुलाने दिलेली, त्याच्यामध्ये 60 प्रश्न आहेत मित्रांनो. अट काय दिली तुम्हाला, जर तुम्ही करेक्ट अँसर लिहिलं तर तुम्हाला 2 marks मिळतील, आणि जर समजा इनकरेक्ट म्हणजे चुकीचं उत्तर लिहिलं तर 1 mark वजा होईल, सबट्रॅक्टेड होईल. तर यशवंतने पूर्ण त्या ठिकाणी सगळे प्रश्न म्हणजे 60 चे 60 प्रश्न सोडवले तर त्याला 90 marks मिळाले. तर त्याचे किती प्रश्न चुकले असा प्रकारचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत आपल्याला की करेक्ट अँसर आणि रॉंग अँसर यांना आपण एक्स आणि वाय म्हणणार आहोत. मित्रांनो याच्यात ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पाहता, सुरुवातीला लेट द यशवंत, लेट द यशवंत गॉट एक्स करेक्ट अँसर अँड वाय रॉंग अँसर.
त्याने समजा एक्स करेक्ट आन्सर घेतले आणि वाय इतके रॉंग आन्सर त्याने घेतलेले आहेत. मग बाय द फर्स्ट कंडिशन, बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली अट काय दिली मित्रांनो त्यांनी, त्याच्यामध्ये त्याने 60 प्रश्न सोडवले आहेत. 60 प्रश्नामध्ये काही चुकीचे पण आहेत, काही बरोबर सुद्धा आहेत, टोटल प्रश्न. म्हणजे याच्यात एक्स हे बरोबर घेतलेले आहेत आपण आणि वाय चुकीचे, दोघं मिळून त्याने 60 प्रश्न सोडवले आहेत. नंबर वनचं इक्वेशन तयार झालं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो याच्यात त्यांनी काय केलं आहे की एक्स करेक्ट आन्सर घेतलेले आहेत आपण. फॉर, लक्षात घ्या आता, फॉर द एक्स करेक्ट आन्सर, एक्स करेक्ट आन्सर ही गॉट, लक्षात ठेवा त्याने जे बरोबर सोडवलेले प्रश्न आहेत ते एक्स आहेत. मग एक जर प्रश्न सोडवला तर त्याला 2 गुण मिळणार आहेत, लक्षात घ्या. समजा आपण 15 जर बरोबर उत्तर लिहिले तर 15 त्याला एकाला 2 मार्क मिळणार आहेत, म्हणजे 15 × 2 जसे 30 मार्क आपल्याला मिळतील. अशा प्रकारे त्याने एक्स प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत, प्रत्येकाला 2 गुण आहेत, म्हणजे त्याचा 2 आणि एक्सचा गुणाकार जर केला आपण तर त्याला मिळालेले जे गुण आहेत, एक्स करेक्ट प्रश्नाचे गुण हे त्याचे 2x येतील. आणि फॉर वाय रॉंग आन्सर, फॉर द रॉंग आन्सर, त्याने जे चुकीचे सोडवलेले आहेत त्यासाठी त्याला, त्याने प्रश्न सोडवले चुकीचे वाय आणि त्यासाठी 1 गुण कमी मिळणार आहे मित्रांनो, 1 गुण कमी मिळणार आहे. ओके, म्हणजे वाय निगेटिव 1, 1 गुण कमी मिळणार आहे, म्हणजे निगेटिव्ह चिन्ह घेतलं. देअरफोर याचा गुणाकार आला निगेटिव वाय. ओके, जर त्याने एक्स प्रश्न सोडवले तर त्याला 2x मार्क मिळाले आणि जर वाय प्रश्न त्याने चुकीचे सोडवले तर त्याला निगेटिव वाय मार्क मिळाले. मित्रांनो बाय द सेकंड कंडिशन, बाय द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशनमध्ये काय दिलं आहे मित्रांनो त्याने, की जे बरोबर सोडवले आहेत आणि काही चुकीचे सोडवले आहेत असे मिळून त्याला 90 गुण मिळाले आहेत. बरोबर सोडवले त्याला 2x मार्क मिळाले आणि जे चुकीचे सोडवले आहेत त्याला निगेटिव वाय मार्क मिळाले, असे मिळून त्याला 90 गुण मिळालेले आहेत. अशा प्रकारचं इक्वेशन नंबर 2 तयार झालेलं आहे. मित्रांनो आता हे दोन्ही इक्वेशन मी सबस्टिट्यूशन मेथडने सोडवणार आहे. सबस्टिट्यूशन मेथडसाठी मी इक्वेशन नंबर 1चं रूपांतर करत आहे. पाहता, फॉर द इक्वेशन 1, फॉर द इक्वेशन 1 दिलेलं आहे आपल्याला एक्स प्लस वाय इक्वल टू 60. ओके, त्यानंतर त्यात एक्सची व्हॅल्यू काढतोय मी, हा वाय इकडे आणला तर निगेटिव्ह होईल. देअरफोर एक्स इक्वल टू 60 − y, अशा प्रकारे रूपांतर आपलं झालेलं आहे. आता ही जी एक्सची व्हॅल्यू आहे मित्रांनो ती मी नंबर 1 तयार केली आहे, म्हणून ती नंबर 2 टाकतोय. ज्याच्यावरून तयार केली त्याच्यात टाकायची नाही. इक्वेशन 2 मी एक्सची पुट व्हॅल्यू करत आहे. देअरफोर सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन अ इक्वेशन, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन अ इक्वेशन नंबर 2 टाकतोय मी. ओके, 2चं इक्वेशन दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला, पहा, 2x − y इक्वल टू 90. देअरफोर 2x व्हॅल्यू आपली तयार आहे 60 − y, 60 − y आणि हा निगेटिव वाय पुढचा इक्वल टू 90. 2 मल्टिप्लाय करा, 2 60 जर मल्टिप्लाय केलं तर 120, 2 जर वायला केलं तर 2y − y इक्वल टू 90. देअरफोर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो, 120 निगेटिव 2 निगेटिव 1 दॅट इज अ निगेटिव 3y इक्वल टू 90. ओके, हा 120 इकडे घेतला तो मायनस होईल. देअरफोर निगेटिव 3y इक्वल टू 90 − 120. देअरफोर निगेटिव 3y, आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन, 120 90 जर मायनस केला मित्रांनो तर त्याची व्हॅल्यू येते 30, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता निगेटिव 3 मल्टिप्लाय इकडे घेतला तर डिवाइड होईल. देअरफोर वाय इक्वल टू निगेटिव 30 डिवाइड बाय द निगेटिव 3, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3 आणि 0. याचं ॲन्सर आलं मित्रांनो 10. आपल्याला फक्त काय काढायचं, हाऊ मेनी क्वेश्चन ही गॉट रॉंग, त्याने किती चुकीचे प्रश्न सोडवले हे आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. चुकीच्या प्रश्नांसाठी आपण काय मानलेलं आहे, रॉंगसाठी वाय मानलेलं आहे. ओके, आता खाली फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची गरज नाही. ओके, खाली लिहायचं मित्रांनो, यशवंत
यशवंत गॉट, यशवंत गॉट, वायचं उत्तर आलेलं आहे आपल्याला टेन, टेन रॉंग ॲन्सर, यशवंतने टेन ॲन्सर रॉंग लिहिलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.